स्वागत आहे धैर्यशील कदम ब्लॉग्समध्ये। तर आज आपण श्री मल्लिकार्जुन मंदिर हे जे देवस्थान आहे हे येळनीपणे गावात आहे, तर आज आपण इथे भेट देणार आहे। आणि या संपूर्ण मंदिराचा जे मल्लिकार्जुन मंदिर आहे त्या मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार। तर चला लवकर आपण जाऊया। तर हे जे मंदिर आहे मल्लिकार्जुन मंदिर हे साधारण कराडपासून 40 ते 45 किलोमीटर अंतरावर आहे। आणि हे जे मंदिर आहे हे येळनीपणे गावात आहे। आणि येळनीपणे गावापासून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हे डोंगरावर असलेलं सुंदर असं हे मंदिर आहे। श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या पायथ्याशी, आणि पायथ्यापासून तिथे मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधारण पायऱ्या आहेत आणि साधारण 500 आसपास या पायऱ्या आहेत। तर त्या पायऱ्या चढून आपण त्या मंदिराकडे जाऊया। साधारण इथे एक छोटंसं मंदिर आहे मी तुम्हाला दाखवतो। ह्या मंदिरामध्ये एक छोटीशी मूर्ती देखील आहे। हे बघा, ही दगडात कोरली अतिशय सुंदर अशी स्वयंभू मूर्ती आहे आणि इथे नंदीसुद्धा आहे। आपण श्री मल्लिकार्जुन मंदिर जे देवस्थान आहे तिथे आपण पोहोचले। साधारण 400 ते 500 पायऱ्या चढून आपण वर आलो आणि आलेल्या मंदिराच्या इथे बघा, इथे एक जुनं बांधकाम असलेलं दिसतंय तुम्हाला। आय थिंक हे जे भाविक येतात जे भक्त येतात त्यांच्या राहण्यासाठी केलेलं असावं साधारण एकंदर असं दिसतंय हे। तर हे ते मंदिराचा बाहेरचा भाग आहे आणि आता आपण आत मंदिरात जाऊया आणि मंदिरात काय काय आहे ते बघूया। तर आणि हे दिसते ते सुंदर अशी कमान आहे मंदिराची। तर तुम्ही बघू शकता ही सुंदर अशी मोठी कमान आहे मंदिराची, ही अगदी जुन्या काळातील आहे। आणि याला मंदिराला कलरकाम केल्यामुळे अतिशय सुंदर असं हे मंदिर दिसते। तर असं हे मंदिर आहे ना, आता आपण आत जाऊया आणि बघूया। तर
काय काय आहे मंदिरामध्ये? तर हे बघा, इथं एक सुंदर असं दीपमाळा आहे आणि या दीपमाळ्यावर तुम्ही बघू शकता हत्ती कोरलेला आहे दगडामध्ये. बघा, सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे खाली सुद्धा आणि वर चारी बाजूला चार हत्ती आहेत. हे बघा, आणि याच्यावर नक्षीकाम सुद्धा केलेलं आहे. आणि इथं शेजारी एक छोटंसं मंदिर आहे, त्यामध्ये सुंदर असं शिवलिंग देखील आहे. बघा, हे सुंदर असं शिवलिंग आहे आणि त्याच्या शेजारीच एक स्तंभ आहे छोटस. आणि समोर दिसतं हे हेमाडपंथी बांधकाम असल्यासारखं दिसतंय. आधी सुरुवातीला मंडप आहे, सुंदर सुरुवातीला असा मंडप आहे आणि आत मुख्य देवालय आहे. तर आता आपण आत जाऊया. तर हे आहे सुंदर असं देवालय. तर तुम्हाला जर इथे दिसत असेल तर इथं लिहिलेलं आहे, इथे एक मूर्ती आहे सुंदर अशी, त्या मूर्तीला नाव लिहिले सुहासिन. तर तिच्या घरच्यांनी तिला त्रास दिल्यामुळं तिच्या स्मरणार्थ इथं एक मूर्ती बांधण्यात आलेली आहे. फक्त त्याला हात आहे अशी ही मूर्ती आहे. आणि इथंच पुढे हे बघा, इथं लिहिलं आहे कोटालिंग. एक सुंदर असं शिवलिंग आहे यात, असं एक छोटंसं देवालय. आणि याच्या शेजारी हे बघा काही खांब आहेत सुंदर असे, त्याला लिहिले बघा खडीचा दिवा म्हणून. आणि हे बघा, इथं आजूबाजूला वेगळ्या देवांची मंदिरं देखील आहेत. हे बघा, इथं असं सुंदर असं गणेश मूर्ती देखील आहे. आणि आपण आता तुम्हाला आम्ही दाखवतो, हे बघा या बाजूला इथं नंदी देखील आहे आणि नंदीच्या बाजूलाच इथं मूर्ती आहे छोटीशी. हे बघा, तुम्हाला दिसत असेल तर इथे नागदेवता दिसतो आहे साधारण. आणि इथे आत हे बघा, इथं मूर्ती आहेत आणि इथं लिहिले सुद्धा इथं उमाशंकर आणि भीमाशंकर अशा दोन सुंदर अशा मूर्त्या देखील आहेत. आणि इथं वेगळे असे जुने खांब दिसतात. आणि आता आपण जे आत इथे एक मंदिर आहे, हे तर हे कार्तिक स्वामीचं मंदिर आहे. हे साधारण बंदच असते कारण हे काही काळासाठीच उघडतात. तर आत जाऊया आपण. आत आहे सोमेश्वर, सुंदर असं एक शिवलिंग आहे आत. हे बघा, तुम्हाला दिसत असेल सुंदर असं शिवलिंग आहे. तर या मंदिराच्या शेजारी साधारण एक भंडार गृह म्हणून एक छोटीशी खोली सुद्धा आहे. तर मी तुम्हाला ते दाखवतो. हे बघा, ही ती भंडारगृहाची तर वेगवेगळ्या प्रकारची जुनी भांडी आहेत, पण आता ती बंद असल्यामुळे आपण आज जाऊ शकत नाही. तर याच्या शेजारच एक कार्तिक स्वामीचं मंदिर आहे जे काही काळासाठीच फक्त उघडं असते. तर आता जे मुख्य मल्लिकार्जुन मंदिर जे तुम्हाला आहे ते तुम्हाला मी दाखवतो. त्याच्या आधीच हे बघा, इथे सुंदर अशी गणेश मूर्ती देखील आहे, दगडात कोरलेली सुंदर गणेश मूर्ती. त्याच्या शेजारी तिथं नागदेवता आहे, पाच फण्याचा नाग दिस सुंदर अशी मूर्ती आहे पाच फण्याच्या नागाची. आणि आत गेल्यानंतर हे बघा, ही आहे मल्लिकार्जुन मूर्ती, मल्लिकार्जुन श्री मल्लिकार्जुन मूर्तीची. ही जी मूर्ती आहे याची स्थापना ऋषी अगस्त्य यांनी केलेली होती. आणि या मंदिराच्या शेजारीच एक छोटंसं अजून एक मंदिर आहे. हे बघा, या मंदिरामध्ये वाकड्या मानेचं नंदी आहे. तर वाकड्या मानेचं नंदी जर तुम्ही कधी बघितला नसेल तर हा या मल्लिकार्जुन देवालयात आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो की नंदीला पार्वतीने कोणतं तरी काम सांगितलं होतं पण त्याने ते केलं नाही. त्याने काहीतरी चाडी केली त्यामुळे पार्वतीनं रागातून त्याला थोपणीत मारली, त्याच्यामुळे त्याची मान वाकडे असं आहे. आणि हे वाकड्या मारेचं नंदीचं मंदिर आहे. त्याच्या शेजारी हे बघा, इथे एक सर्व देव दाखवणारी एक छोटीशी सुंदरशी विरगळ देखील इथे आहे. साधारण ही 33 कोटी देव दाखवणारी विरगळ आहे. या सर्व देवांचा उल्लेख केलेला दिसतोय. असं हे वाकड्या मारेच्या नंदीचं मंदिर आहे, मल्लिकार्जुन मंदिराच्या शेजारीच आहे. आणि अतिशय जुनं बांधकाम आहे या मंदिराचं.
तर आता आपण बाहेर जाऊयात आणि आजूबाजूला असणारा छोटी छोटी मंदिरं मी तुम्हाला दाखवतो. चला तर त्या मंदिराच्या शेजारीच इथं गुहा आहे, त्या मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हे त्या लेण्या आहेत ज्या तुम्हाला दिसते. आता ह्या अतिशय चांगल्या अवस्थेत आहे, पण यांनी याचा ऑफिस म्हणून उपयोग केला. ते त्यांचे जे काही साहित्य असेल ते या लेण्यामध्ये, म्हणजे हे जे गुफा आहे यामध्ये ठेवतात, त्यामुळं ह्या अतिशय चांगल्या अवस्थेत आहेत. आणि ह्या जे लेण्या आहेत त्या लेण्याच्या शेजारी अजून एक सुंदर असं मंदिर देखील आहे. हे जे मंदिर आहे हे तुम्हाला दाखवतो. साधारण काळभैरवाचं मंदिर आहे आणि आत सुंदर अशा मूर्त्या देखील आहेत. आणि असं बांधकाम बघा, अगदी जुन्या काळातील आहे. आणि हे बघा, ही आहे काळभैरवाची मूर्ती. त्याच्या शेजारी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि एक छोटीशी शिवलिंग, छोटंसं शिवलिंग देखील आहे. तर असं हे सुंदर असं मंदिर आहे. तर असा हा होता म्हणजे कार्य मंदिराचा प्रवास. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा. भेटूया असंच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.